नमस्कार अभ्यासक मित्रमित्रिनो स्वागत आहे सगळ्यांचं एम पी एस सी लक्ष्य करंट अफेअर्स या चॅनलवरती बरेच दिवसापासनं आपली ही जी सेरीज आहे ही पेंडिंग होती आपण हिला कंटिन्यू करतो आहे आणि यामध्ये रोजच्या चालू घडामोडी ज्या आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत तसंच जी येणारी राज्यसेवा पूर्व आणि कंबाइंड परीक्षा आहे यासाठी दोन हजार एकोणीस आणि वीसच्या चालू घडामोडी या आपण कवर करणार आहोत ओनली फॉर मेंबर्स जे आहेत या तर मेंबर्ससाठी हे व्हिडिओ जे आहेत ते आपले कंटिन्यू राहणार आहेत तुम्ही आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत बाजूला जो बेलशेप आयकॉन आहे तोसुद्धा क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळवर मिळतील आणि आपल्या ग्रुपचे जे सगळे चॅनल्स आहेत एम पी एस सी लक्ष एम पी एस सी लक्ष मॅथ्स अँड रिजनिंग करंट अफेअर्स डॉक्टर प्रीती राऊत हे चॅनल जे आहेत ते सबस्क्राईब करा आणि एम पी एस सी लक्ष हे ॲप जर तुम्ही अजूनपर्यंत डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा सोबतच ज्या लोकांनी डाउनलोड केला आहे तर एक अपडेट घ्या जेणेकरून याच्यावरती या चॅनलवरती लाईव्ह क्लासेस जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत आणि आपलं टेलिग्राम चॅनल डॉक्टर प्रीती राऊत आणि एम पी एस सी लक्ष हे सुद्धा जॉईन करा ज्यावरती सर्व पी डी एफ नोट्स तुम्हाला मिळतील आणि एम पी एस सी लक्ष ॲप जे आहे या ॲपवरती रोजच्या चालू घडामोडींच्या पी डी एफ तुमच्यासाठी अपलोड होत आहेत तर डेली क्वीज यासुद्धा अपलोड होत आहेत त्यामुळे यालासुद्धा जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करून जॉईन करा आज आपण ज्या चालू घडामोडी कवर करणार आहोत मुख्यत्वे लोकसत्ता पी आय बी एच्यामधनं आणि प्रश्नोत्तर तसंच डिटेल न्यूजच्या माध्यमातून आपण कव्हर करूयात आसाम आणि बंगालच्या श्रमिकांसाठी जे चहा कर्मचारी आहेत या चहा श्रमिकांसाठी किती कोटी रुपयांचं आवंटन केंद्र सरकारने केलं आहे तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे एक हजार कोटी रुपयांचं आवंटन हे आसाम आणि बंगालच्या चहा कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने केलं आहे यासाठी अजून एक दुसरी योजनासुद्धा जी आहे ती लागू करण्यात आली आहे ज्यामध्ये आसाममधलं जे भाजप प्रणित सरकार आहे यांनी प्रति कर्मचारी जे आहेत तीन हजार रुपये डोनेट करून जे साडेसात लाख चहा कर्मचारी आहेत यांनासुद्धा तीन हजार रुपये प्रति कर्मचाऱ्याचं वाटप जे आहे ते केलं जाणार आहे निर्मला सीतारामन यांच्या हस्ते चहा बगीचा धन पुरस्कार मिळा या कार्यक्रमाची सुरुवात गुवाहाटी इथे करण्यात आलेली आहे आसाममधील गुवाहाटी हे एक महत्त्वाचं शहर आहे आणि याच्या अंतर्गत जवळपास साडेसात लाख चहा कर्मचाऱ्यांना तीन हजार रुपये प्रति कर्मचारी जे आहे ते दिलं असं, जाणार आहे आसाम आसामचे मुख्यमंत्री आहेत सर्वानंद सोनवाल आणि आसामचे जे फायनान्स मिनिस्टर आहे हिम्मत बिस्वा सर्मा यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती करण्यात आली आहे तर केंद्र सरकारने यासाठी एक हजार कोटी रुपयाचा निधी जो आहे तो दिलेला आहे आजच्या लोकसत्ताची जी हेडलाईन आहे ती म्हणजे अजूनही एकशे जण बेपत्ता उत्तराखंडमध्ये तुम्हाला माहिती आहे की जो एक वीज प्रकल्प होता हा वीज प्रकल्प ऋषीगंगा वीज प्रकल्प जो आहे या प्रकल्पाची बरीच मोठी हानी झाली आहे कडा कोसळून एक जलप्रपात झाला आणि या जलप्रलयामध्ये बत्तीस जणांच्या वरती मृत्यू झालेला आहे शोधकार्य अजूनही चालू आहे उत्तराखंडमध्ये जी हिमकडा कोसळली या ग्लेशियर कोसळल्यामुळे नदीला पूर आला आणि त्याच्यामध्ये जो वीज प्रकल्प होता हा ऋषिक तपोवनमधला ऋषीगंगा वीज प्रकल्प जो आहे या वीज प्रकल्प पूर्णपणे अस्ताव्यस्त झाला आणि त्याच्यामध्ये बत्तीस जणांचा मृत्यू जो आहे हा झालेला आहे मदतकार्य अजूनही चालू आहे आणि इथला जो बोगदा आहे या बोगद्याला सुद्धा बरंचसं नुकसान झालेलं आहे तर उत्तराखंड उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी या ऋषीगंगा या प्रकल्पाची जी आहे ती पाहणी केली हवाई पाहणी केली आणि आय टी बी पी इंडो टिबेट बॉर्डर पोलीस फोर्स यांच्या माध्यमातून सुद्धा इथे सुटका कार्य जे आहे ते चालू आहे तर एक मोठी घटना जी आहे ती घडलेली आहे या घटनेमुळे बरंचसं नुकसान झालेलं आहे जीवित वित्तहानी तर झालेलीच आहे आणि हा जो ऋषीगंगा वीज प्रकल्प होता याची खूप मोठी हानी झालेली आहे आजचा दुसरा प्रश्न कुठल्या देशाने भारतांना भारतीयांना जे आहे ते स्वतंत्र सेनानी मित्रता पुरस्कार प्रदान केला तर बांगलादेश जो आहे या बांगलादेशने स्वतंत्र सेनानी मित्रता पुरस्कार हे प्रदान केले एकोणीसशे एकाहत्तरमध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं त्यानंतर बांगलादेश वेगळ्या बांगलादेशची निर्मिती झाली त्यामुळे बांगलादेशने भारताला एक सन्मान म्हणून जे स्वतंत्र सेनानी मित्रता पुरस्कार जे आहे ते प्रदान केले जसं की प्रसिद्ध गायक मन्ना डे यांनासुद्धा जे आहे या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे तर स्वतंत्र सेनानी मित्रता पुरस्कार बांगलादेशद्वारे जे आहे ते भारतीयांना प्रदान केले जातात आपल्याला सगळ्यांना आयडिया आहे की देशभरामध्ये शेतकऱ्यांचं विरोध प्रदर्शन जे आहे ते चालू आहे या विरोध प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्राने एक योजना जी आहे ती लागू केली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने ही योजना चालू केली आहे पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज आता उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे यासाठी काय केलं जाणार आहे तर शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान होऊ नये यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्या ज्या आहेत त्यांच्या आवारामध्ये धान्य चाळणी यंत्र बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतमाल बाजार आवारात पाठवण्यापूर्वी गाव पातळीवर शेतमालाची आर्द्रता तपासण्यासाठी विकास संस्थेच्या स्तरावर आर्द्रता मीटर उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे आणि बाजार समितीमध्ये सुद्धा आर्द्रता मीटर बसवण्यात येणार आहे धान्यामधली आर्द्रता जी असते त्यावरती धान्याचं वजन वगैरे अवलंबून असतं त्यामुळे याची टेस्टिंग जी आहे ती पहिलेच करण्याचं काम या योजनेच्या अंतर्गत केलं जाणार आहे आणि किमान आधारभूत अंतर्गत एम एस पी ज्याला आपण म्हणतो केंद्र शासनाने ख खरेदीसाठी पाठवलेली उत्पन्नाच्या पंचवीस टक्क्याची मर्यादा न ठेवता खरेदी केंद्रावर येणाऱ्या संपूर्ण मालाची खरेदी करण्याचा शिफारस तातडीने केंद्र सरकारला पाठवण्यात येणार आहे या संदर्भात मंत्रिमंडळाची एक बैठक झाली ज्यामध्ये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील कृषीमंत्री दादाजी भुसे सहकार विभाग आणि कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला होता आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या माध्यमातून जी आहे ही एक योजना लागू करण्यासाठी जी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना जी आहे ही लागू करण्यात येणार आहे आणि तीन लाखाचं बिनव्याजी कर्ज हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जे आहे ते पुरवलं जाणार आहे तर जो एक विरोध आहे हा कमी व्हावा या दृष्टिकोनातून हा एक प्रयत्न केला जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपयापर्यंतचं बिनव्याजी कर्ज तर तीन लाखाचं कर्ज तीन लाखापर्यंतचं कर्ज दोन टक्के व्याजाने दिलं जाणार आहे यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जे आहे जे पूर्वी जी होती ती तीन लाखापर्यंतची जी होती त्यासाठी दोन टक्के जे आहे ते व्याज घेतलं जात होतं परंतु यावर्षी यंदाचा जो खरीफ हंगाम खरी आहे आता खरीफ हंगामाला सुरुवात होणारच आहे तर तीन लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी देण्यात येणार आहे तसंच ही जी प्रक्रिया आहे किसान क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून कर्ज वाटपाची प्रक्रिया एकतीस मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे नुकतंच कुठल्या राज्य सरकारने लँड होल्डिंगच्या ओळखीसाठी सोळा अंकाच्या युनिकोडची घोषणा केली आहे याला जमिनीचा आधार असंसुद्धा म्हटलं जातं म्हणजे जमिनीचा आधार नंबरसुद्धा असणार आहे तर ही योजना उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटच्या माध्यमातून लागू करण्यात येत आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबद्दलची जी आहे ती घोषणा केली आहे ज्या कुठल्या जमिनी असणार राज्यामध्ये कुठल्या ज्या जमिनी असणार शेती शेती व्यावसायिक तर यांना जे आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट जे आहे महसूल विभागाने एक सोळा आकडी कोड असणार आहे ज्याच्या माध्यमातून फायदा होईल की प्रत्येक जमिनीचा जो तुकडा आहे या जमिनी तुकड्याची नोंदणी जी आहे ही राज्य सरकारकडे असेल आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की ही सोळा आकडी युनिकोड असेल त्या युनिकोडमुळे कुठल्याही जमिनीचा व्यवहार होतोय किंवा जमिनीची फेरफार होते तर त्याचा रेकॉर्ड जो आहे तो कंप्लीट पद्धतीने असणार आहे तसंच एक ॲप जे आहे गोवर्धन स्कीम ही सुद्धा लाँच करण्यात आली आहे केंद्रीय जलशक्ती मंत्रेच्या माध्यमातून हे एक युनिफाईड पोर्टल चालू करण्यात आलं आहे आणि ही जी केंद्र सरकारची गोवर्धन स्कीम जी आहे या स्कीमसाठी एक पोर्टल जे आहे ते चालू करण्यात आलेलं आहे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी हे पोर्टल जे आहे ते लॉन्च केलेलं आहे पुढची बातमी ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन ऋषी कपूर यांचे बंधू राजीव कपूर आणि राजीव कुमार राज कपूर यांचे पुत्र ज्येष्ठ चित्रपट अभिनेते राजीव कपूर यांचं निधन जे आहे ते मुंबईमध्ये झालं आहे वयाच्या अठ्ठाव्याण्णव्या वर्षी जे आहे त्यांचं निधन झालं आहे बरेचसे चित्रपट त्यांनी अभिनय केलेला आहे निर्माण केले आहेत आणि दिग्दर्शनसुद्धा त्यांनी केलेलं आहे तर त्यांचे जे चित्रपट आहे एक राम तेरी गंगा मैली हा चित्रपट तुम्हाला आठवत असेल तर हा त्यांचा एक सुप्रसिद्ध चित्रपट आणि हा चित्रपट जो आहे तो सुपरहिट ठरला होता तर त्यांचं नुकतंच जे आहे ते मुंबईमध्ये निधन झालेलं आहे तेरा आणि चौदा फेब्रुवारीला कुठल्या राज्यामध्ये मा मांडू महोत्सव आयोजित केला जाणार आहे तर मांडू महोत्सव हा दरवर्षी मध्य प्रदेशमध्ये आयोजित केला जातो मध्य प्रदेशची संस्कृती जी आहे ही संस्कृती पुढे चालावी आणि या संस्कृतीचं दर्शन जगाला व्हावं या दृष्टिकोनातून हा मांडू महोत्सव चाला गेला चालू मांडू महोत्सव जो आहे तो राबवला जातो हा मांडू महोत्सव मध्य प्रदेश राज्यामध्ये होतो आणि यावर्षी तेरा आणि चौदा फेब्रुवारीला याचा आयोजन जे आहे करण्यात आलेलं आहे तर एक महत्त्वाचा उत्सव मध्य प्रदेशमधला भारतातला पहिलं भूतापीय विद्युत परियोजना कुठे स्थापित करण्यात येणार आहे सर्वात मोठी जिओ थर्मल इलेक्ट्रिक पॉवर प्लांट जो आहे जिओ थर्मल इलेक्ट्रिक पॉवर प्लांट जो आहे हा स्थापन करण्याची घोषणा लद्दाखमध्ये करण्यात आली आहे लद्दाखमधील एक गाव आहे पुगा या ठिकाणी ही योजना जी आहे ती ओ एन जी सीच्या मदतीने जी आहे ती चालू केली चालू केली जाणार आहे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन जे आहे ओ एन जी सी याच्या माध्यमातून देशातला पहिला एक मोठा प्रोजेक्ट जो आहे हा लदाखमध्ये चालू करण्यात येत आहे तर यासाठी जवळपास बराचसा खर्च जो आहे तो केला जाणार आहे आणि चोवीस तास जे आहे त्यातनं ऊर्जा जी आहे ती मिळणार आहे आणि दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे समृद्धी महामार्ग हा समृद्धी महामार्ग एक महाराष्ट्रामधला महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे ज्याच्या अंतर्गत नागपूर ते मुंबई हे जे अंतर आहे हे केवळ आठ तासामध्ये पार करण्या केलं जाणार आहे आणि हा जो अतिवेगवान समृद्धी महामार्ग तयार करते असताना वन्यजीवांची सुरक्षितता व्हावी यासाठी पहिल्यांदाच विचार करण्यात आलेला आहे आणि नैसर्गिकरित्या व निर्धोकपणे रस्ता ओलांटा यावा यासाठी वनक्षेत्रातून जाणाऱ्या महामार्गावर दोनशे पंच्याण्णव ठिकाणी उन्नत आणि भुयारी मार्ग हे तयार केले जाणार आहेत जेणेकरून जे रस्ता क्रॉसिंग करताना वन्य प्राण्यांचा त्रास हा वाहनांना होऊ नये आणि वाहनांचा त्रास जो आहे हा या प्राण्यांना होऊ नये यासाठी प्रयत्न केला जाणार आहे हा जो समृद्धी मार्ग आहे हा जवळपास सातशे किलोमीटरचा सा महामार्ग आहे मुंबईहून नागपूरला सहा तासाच्या आतमध्ये पोचता येण्यासाठी हा महामार्ग तयार केला आहे जो की महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यातून जातो त्यापैकी एकशे अठरा किलोमीटरचा मार्ग जो आहे हा वन्य क्षेत्रामधून जातो भारतीय वन्यजीव महामंडळाने क्षेत्रीय स्तरावर पाहणी केली आणि यानुसार जसं नीलगाय चिंकारा भारतीय ससा साळींदर जंगली डुक्कर काळवी यासारखे शाकाहारी तर जंगली मांजर बिबट्या सोनेरी कोल्हा भारतीय कोल्हा भारतीय लांडगा पट्टेवाला तरस अस्वल यासारख्या मांसाहारी प्राण्यांचा वावर आढळून आला मग त्यांना त्रास होऊ त्या नये या दृष्टिकोनातून अशा प्रकारची निर्मिती जी आहे ती केली जाणार आहे आता महामार्गाहून जी स्पीडमध्ये जाणार आहे तर त्याच्या हॉर्नचा त्रास जो आहे तो त्या प्राण्यांना होऊ नये यासाठी पुलाखालीने भुयारात जी आहे ती ध्वनिरोधक यंत्रणा बसवण्यात येणार आहे आणि याच्या पुढे जर कधी अशा प्रकारचा मार्ग बांधला जातो आहे ज्याच्यामध्ये वन्यजीव होतात तर पूल बांधताना या सर्व गोष्टींचा विचार जो आहे तो केला जाणार आहे हा जो वनक्षेत्रातून जाणारा महामार्ग आहे यावरती पाच मोठे पूल एकोणीस लहान पूल एकोणीस भुयारी मार्ग आणि सात उन्नत मार्ग यासह आणखी लहान मोठ्या अशा दोनशे पंच्याण्णव संरचना ज्या आहेत त्या तयार केल्या जाणार आहे सर्व विचार जो आहे तो याच्या अंतर्गत केला जाणार आहे विश्व व्यापार संघटन म्हणजे डब्ल्यू टी ओ डब्ल्यू टी ओचे नवीन महानिदेशक म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आले तर या आफ्रिकन वंशाच्या असलेल्या नोंजी ओंकिंजो इवेला यांची जी आहे नायजेरियाच्या नोन नोंजी ओकिंजो इवेला यांची नियुक्ती डब्ल्यू टी एच्या महानिदेशकपदी झालेली आहे कोरियाने जे आहे डब्ल्यू टी एच्या महानिदेशकपदाच्या निवडणुकीमधून माघार घेतली म्हणून नायजेरियाच्या नोंजी ओकोंजो इवेला यांची नियुक्ती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या महानिदेशकपदी झालेली आहे एक घोषणा राज्य सरकारद्वारे यावर्षी करण्यात आलेली आहे ते म्हणजे शिवछत्रपती पुरस्कार जे आहे ते यावर्षी देण्यात येणार नाही आहेत तर राज्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय मानाचा मानला जाणारा हा जो पुरस्कार आहे हा एकोणीसशे एकोणसत्तरपासून दिला जातो आणि हा पुरस्कार जो आहे एकोणीस फेब्रुवारी जो शिवजयंतीचा दिवस आहे या दिवशी डिक्लेअर केला जातो परंतु यावर्षी हा पुरस्कार जो आहे तो दिला जाणार नाही आहे कोरोनाच्या साथीमुळे वर्षभरात क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमांवरती जो परिणाम झाला त्यामुळे यावर्षीचे पुरस्कार जे आहे ते दिले जाणार नाही आहेत तर ही एक महत्त्वाची घोषणा जी आहे ती राज्य सरकारने केली आहे तुम्ही आपलं चॅनल एम पी लक्ष करंट अफेअर्स आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत एम पी एस सी लक्ष जे ॲप आहे हे ॲप अतिशय चांगल्या प्रकारचं ॲप आहे ज्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा जे आहे तुम्ही माहिती शेअर करू शकता सर्वांसोबत शेअर करू शकता ज्याचा फायदा सर्वांना होईल एम सी क्यू शेअर करू शकता तुम्हाला इतर काही जी माहिती असेल नोट्स वगैरे सगळं काही जे ते शेअर करू शकता जर तुम्ही हे जे शेअर करताय त्यावेळी तुम्ही पॉईंट्स जे आहेत ते सुद्धा अर्न करू शकता आणि हे पॉईंट जे आहेत ते तुम्हाला नंतर रिडीम करता येतील ज्यावेळी तुम्हाला एखादा कोर्स वगैरे घ्यायचा असेल आणि क्लासरूम जे सेक्शन आहे या क्लासरूम सेक्शनमध्ये बरेचसे फ्री कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत सगळं काही सॉर्टेड आहे म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट वाईज व्हिडिओज जे आहे ते तुम्हाला इथे मिळतील अजून बरेचसे कोर्सेस येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला मिळतील तुम्ही ॲप ऑलरेडी डाउनलोड केलं असेल आणि ॲपवरती तर एक अपडेट जो आहे तो प्लेस्टोरवरती आला आहे ज्याच्या माध्यमातून लाईव्ह क्लासेसचा फायदा सुद्धा तुम्ही या ॲपवरती घेऊ शकता तर अजूनपर्यंत ॲप डाउनलोड केलं असेल डाउनलोड करा यावरती डवेली क्वीज जे आहे करंट अफेअर्सच्या डेवेली क्वीज जनरल स्टडीजच्या डेली क्वीज टेस्ट सिरीज नोट्स हे सगळं काही तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये नोट्स सर्व काही अवेलेबल आहे तर हे ॲप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करा नुकतंच कुठल्या देशाने जगाचा सगळ्यात मोठा ऑफशोर विंड फार्म ऑफशोर विंड फार्म स्थापन करण्याची घोषणा केली आहे ऑफशोर विंड फार्म म्हणजे पवनचक्की जे आहे हे पवनचक्की स्थापन करण्याची घोषणा केली आहे ही केलेली आहे दक्षिण कोरियाने ज्यासाठी जवळपास त्रेचाळीस अब्ज डॉलर जे आहे हा खर्च देणार आहे येणार आहे आणि जगातला सगळ्यात मोठा जगातला सगळ्यात मोठा हा विंडमिल प्रकल्प किंवा वीज निर्मिती प्रकल्प जो आहे ज्याच्या माध्यमातून पवन ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती जी आहे ती केली जाणार आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत जो आहे तो हा कार्यान्वित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली तर हा सर्वात मोठा प्रकल्प दक्षिण कोरियामध्ये स्थापन केला जाणार आहे जैव जा वैद्यकीय कचऱ्याबाबत विल्हेवाट विल्हेवाटेबाबत आढाव्याचे निर्देश दिले राष्ट्रीय ह हरित लवाद मंडळाने याबद्दल विचारणा केली आहे दोन हजार सोळामध्ये एक कायदा स्थापन करण्यात आला होता कायदा पारित करण्यात आला होता जैवविविधकीय वैद्यकीय कचरा याच्या विल्हेवाटेबाबत जैववि वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळामध्ये पुष्कळशा तरतुदी आहेत पण त्याचं पालन होत नाही तर हे पालन होण्यासाठी जे आहे डायरेक्शन जे आहे ती नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल यांच्या माध्यमातून दिलेली आहे आणि हा कायदा अजून कडक करण्यासाठी प्रयत्न जे आहे ते केले जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे या संदर्भात माहिती दिलेली आहे तर जैवविध वैद्यकीय कचरा जो आहे जैव वैद्यकीय कचरा हा अतिशय डेंजरस आपण म्हणू शकतो तर या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावण्यासाठी ही, ही राष्ट्रीय हरित लवादाने पुढाकार घेतलेला आहे आणि त्याचं पालन योग्य पद्धतीने व्हावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहे नुकतंच कोणाला कोविड क्रुसेडर अवॉर्ड हा युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून दिला जाणारा एक अवॉर्ड आहे आणि या अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे तर यासाठी जे आहे इक्बाल सिंह चहल जे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रमुख आहेत इक्बाल सिंह चह चा, चहल जे आहे यांना कोविड क्रुसेडर अवॉर्ड दोन हजार वीसने सन्मानित करण्यात आलेला आहे हा अवॉर्ड का दिला गेला आहे कारण की जी इंटेन्सिटी होती मुंबईमध्ये सर्वात जास्त होती आणि कोविडचं यशस्वीप्रमाणे मॅनेजमेंट करण्यासाठी जे आहे इक्बाल सिंह चर चहल यांना या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे सरकारचं जे मॅक्सी कॅबला पादन मॅक्सी कॅब म्हणजे काय होतं एस टी जी आहे ती गावोगावामध्ये जाते पण ज्या ठिकाणी समजा एस टी पोचत नाही किंवा तालुक्याच्या ठिकाणी जे आहे सहा ते आठ प्रवासी या प्रवाशांना प्रवास, प्रवास करण्यासाठी जी आहे ती मॅक्सी कॅब ही अशा प्रकारची जी व्हॅन ज्याला आपण म्हणतो याच्या अंतर्गत प्रवास केला जातो तर या प्रवासाला जे आहे ते प्राधान्य देण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंट करते आणि एस टीच्या विविध संघटना ज्या आहेत ते याचा विरोध करतात कारण की अनधिकृत प्रवासी वाहतूक याच्या माध्यमातून ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढू शकतं म्हणून ह्या ज्या मॅक्सी कॅब आहे यांना विरोध जो आहे तो एस टीच्या विविध संघटनांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेला आहे नुकतंच कोणी भारत युरोपीय संघ स्तरीय संवाद भारत आणि युरोपीय संघ स्तराचा जो संवाद आहे यामध्ये भारताकडून कुण अध्यक्षता कोणी केली तर भारताकडून ही अध्यक्षता जी आहे ती पियुष गोयल भारताचे रेल्वे आणि वाणिज्य मंत्री जे आहेत पियुष गोयल तर यांच्या अंतर्गत ही चर्चा जे एक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता तर भारतातर्फे भारताचं जे प्रतिनिधित्व आहे हे पियुष गोयल यांच्या मार्फत करण्यात आलं होतं युरोपियन युनियन युरोपियन युनियनसोबत बराचसा युनियन भारताचा चालतो तर हा व्यापार वाढावा सोबत आफ्टर कोविड नाईन्टीन जे आहे कोविड सुद्धा याच्यावरती चर्चा झाली आणि कोविड नंतर या व्यापार वाढीमध्ये व्यापाराची वाढ व्हावी या दृष्टिकोनातून चर्चा जी आहे ती करण्यात आलेली आहे तर हा एक महत्वाची परिषद जी आहे ती पार पडली आणि याच्यामध्ये भारतातर्फे पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली जे आहे भारता ते भारताचं प्रतिनिधित्व जे आहे ते त्यांनी केलंय राज्यसभेमध्ये जम्मू काश्मीर मधल्या चार जणांचा जो आहे हा कालावधी जो आहे तो संपतोय चौदा पंधरा फेब्रुवारी फे जी कालावधी संपत आहे आणि याच्यामध्ये एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद गुलाम नबी आझाद सुद्धा जे आहेत ते रिटायर होत आहेत तर त्यांना एक भाऊक निरोप जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे आणि आता जम्मू काश्मीरमध्ये जे आहे सध्या विधानसभा ही अस्तित्वात नाही आहे जोपर्यंत विधानसभा अस्तित्वात येणार नाही तोपर्यंत इथले जे प्रतिनिधी जे आहेत ते परत निवडून येणार नाही आहेत त्यामुळे ज्यावेळी तिथे विधानसभा अस्तित्वात येईल त्यावेळी जे राज्यसभेचे प्रतिनिधी आहेत हे राज्यसभेचे प्रतिनिधी निवडून येतील तोपर्यंत जे आहे या चार जागा ज्या आहेत त्या रिकाम्या राहणार आहेत राज्यसभेमधल्या तर त्यांना जो आहे निरोप आपण म्हणू शकतो तर निरोप हा गुलाम नबी आझाद यांना राज्यसभेमध्ये पंतप्रधानांच्या माध्यमातून देण्यात आला होता संयुक्त राष्ट्र जलवायू परिवर्तन आणि समाधान याचं अँबॅसेडर म्हणून जे आहे ते कोणाला बनवलेलं आहे तर अँड ही जी नियुक्ती आहे मायकल ब्लूमबर्ग मायकल ब्लुमबर्ग यांना जे आहे राष्ट्र जलवायू परिवर्तन आणि समाधान राजदूत म्हणून बोलण्यात आलं आहे ब्लुमबर्ग टी व्ही तुम्ही ऐकलं असेल ज्याच्या माध्यमातून इकॉनॉमिक्स रिलेटेड जे आहेत हे ब्लूमबर्ग बरंचसं रेटिंग देतं किंवा माहितीपर जी जी माहिती देतं तर त्याचे जे अध्यक्ष आहेत मायकल ब्लुमबर्ग यांना संयुक्त राष्ट्र जलवायू परिवर्तन आणि समाधान अॅम्बॅसेडर म्हणून जे आहे ते घोषित करण्यात आलेलं आहे डब्ल्यू एच ओने एक निष्कर्ष काढला आहे की जो कोविड नाईन्टीनचा विषाणू आहे करोना विषाणू जो आहे हा करोनाच्या विषाणूची निर्मिती चीनमधल्या प्रयोगशाळेमध्ये झालेली नसल्याची शक्यता जी आहे किंवा कोरोनाचा प्रसार झाला नसल्याची शक्यता डब्ल्यू टी यूने केलेली आहे आणि डब्ल्यू टी यूने जे आहे याच्याबद्दल एक प्रसिद्धीपत्रक काढलेलं आहे तर याचा फैलाव जो आहे हा प्रयोगशाळेतून न ना जाता नॅचरल पद्धतीने झाला असेल अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आणि जवळपास बावीस लक्ष जणांचा मृत्यू करोनामुळे जगभरात झाला होता आणि मागचं वर्ष जे आहे ते पूर्णपणे कोविड नाईन्टीनच्या सावटाखाली गेलेलं आहे त्यामुळे हा एक रिपोर्ट जो दिलेला आहे तो रिपोर्ट एक महत्त्वाचा असल्याचा महत्त्वाचा असल्याचं मानण्यात येत आहे नुकतंच प्रसिद्ध भारतीय टेनिस खेळाडूंचं निधन झालं आहे त्यांचं नाव काय तर अख्तर अली हे अख्तर अली जे आहेत यांचं निधन नुकतंच झालेलं आहे हे जे अख्तर अली आहेत यांचं निधन झालं आहे आणि भारताचे एक टेनिस भारता एक भारता टे, टेनिस कोचसुद्धा होते आणि आठ वेळा जे आहे त्यांनी भारताला डेव्हिस कपमध्ये जे आहे ते रिप्रेझेंट केलं आहे एकोणीसशे अठ्ठावन्नपासून पुढे जे आहे आठ वेळा जे आहे त्यांनी भारताला टे टेनिसमध्ये डेव्हिस कप या महत्त्वाच्या कपमध्ये जे आहे महत्त्वाचा जी स्पर्धा होते याच्यामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे जिशान अली यांचे ते फादर आहेत वडील आहेत तर यांचंसुद्धा निधन जे आहे ते झालेलं आहे क्रिस्टोफर प्लमर अकॅडमी uh, अवॉर्ड प्राप्त हॉलिवूडचे जे आहेत चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे यांचं सुद्धा निधन जे आहे ते झालेलं आहे काल पहिली कसोटी जी आहे ती पार पडली चेन्नईमध्ये आणि चेन्नईमधील चेपॉक स्टेडियम जे आहे इथे इंग्लंडने भारताला दोनशे सत्तावीस धावांनी जे आहे ते पराभूत केले तर हा एक महत्त्वाचा सामना होता आणि ज्याच्यामध्ये भारताला जे आहे ते पराभूत व्हावं लागलंय भारत कसुटी कसुटी ने, ने है। जो आहे तो तब्बल दोनशे सत्तावीस धावांनी जो आहे तो पराभूत झालेला आहे तर पहिली कसोटी चार कसोटींपैकी जी आहे एक शून्यची बढत जी आहे ती ब्रिटनने इंग्लंडने जी आहे ती इथे घेतलेली आहे जेम्स अँडरसन आणि जॅक लीच यांनी जे जोरदार मारा करून जे आहे ते भारताला पराभूत केलेलं आहे या सामन्यामध्ये जो रूट जो आहे ब्रि इंग्लंडचा बॅट्समन ज्याने द्विशतक पहिल्या डावामध्ये केलं होतं त्याला सामनावीर म्हणून जे आहे सन्मानित करण्यात आलेलं आहे मठूर गोविंदन कुट्टी हे जे मल्याळम किंवा कुच्चीपुडी जे नृत कथकली जे आहे या कथ्थकली नृत्यकार होते यांचं नुकतंच जे आहे ते निधन झालं आहे त्यांना संगीत अकादमीचा पुरस्कार दो थी थी दोन हजार पाच साळी मिळाला होता तर यांच्याबद्दलची माहिती जी आहे ती व्यक्तिवेदमध्ये आलेली आहे या सर्व ज्या नोट्स आहेत पी डी एफ नोट्स आहेत तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दोन टेलिग्राम चॅनल आहेत दोन्ही टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा डॉक्टर प्रीती राऊत तसंच दुसरं जे आपलं चॅनल आहे एम पी एस सी लक्ष एम पी एस सी एल ए के एस एच वाय या नावाने या चॅनल्सला जॉईन करा इथे तुम्हाला याच्या पी डी एफ नोट्स मिळतील सोबतच आपलं जे एम पी एस सी लक्ष ॲप आहे या ॲपवरतीसुद्धा या नोट्स तुम्हाला मिळतील तर ते जॉईन करा आणि आपल्याला जे आहे ते सपोर्ट करा आजचा जो प्रश्न आहे हा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे याचं उत्तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूया बहात्तर चार्जिंग पॉईंटवाला जगातील सगळ्यात मोठा सुपर चार्जर स्टेशन जे आहे ते कुठे उघडण्यात आलं आहे कॅलिफोर्निया दिल्ली बीजिंग की शांघायमध्ये तर याचं उत्तर जे आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि याचं उत्तर जे आहे ते आपण उद्याच्या क्लासमध्ये डेली सकाळी जे आहे ते तुमच्यासाठी करंट अफेअर्सचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत आणि जसं मी बोललेलो की ज्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षा आहे यासाठी दोन हजार एकोणीस आणि वीसच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत मार्च दोन हजार वीसपर्यंतच्या तर त्या महत्त्वाच्या चालू घडामोडींसाठी आपली जी लक्षाधिकारी सिरीज आहे त्या लक्षाधिकारी सिरीजच्या अंतर्गत तुम्हाला क्लासेस जे आहेत ते मिळतील तर परत भेटूया धन्यवाद